नमस्कार, मी मिलिंद गुणाजी आणि भटकंतीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण आलो थुकनटवाडीला. चला तर मग. तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे एकापेक्षा एक. नमस्कार नमस्कार, मी सलील कुलकर्णी आजच्या मधली सुट्टीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. महाराष्ट्रातली सगळ्यात दंगेखोर मुलांची शाळा म्हणजे थुकरटवाडीची शाळा. तेव्हा चला मधली सुट्टीमध्ये सगळ्यांचं स्वागत करतो. नमस्कार नमस्कार नमस्कार, माझं नाव अवधूत गुप्ते आणि मी स्वागत करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे खुपते तिथे गुप्ते. नमस्कार नमस्कार, मी राणी गुणाजी तुमचं मन मानसी मानसी या झी मराठीच्या प्रसिद्ध शोमध्ये तुमचं स्वागत करते. आणि आज आपण आलोय सुप्रसिद्ध अशा गावी थुकरटवाडीला. आजच्या या प्रसन्न दिवशी मी सुरुची आडारकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. थुकरटवाडीमधला आजचा दिवस आपल्या सगळ्यांसाठी कसा जाणार आहे हे आपण पाहूया. चला तर मग. नमस्कार नमस्कार नमस्कार, मी निर्मिती सावंत. हप्ता बंदच्या या नवीन भागामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. बघूया आज थुकरटवाडीमधल्या कुणाचा हप्ता बंद होतोय. सुरू करूया. चला हप्ता बंद. मला पण सांगितलं गेलं होतं की आपण हप्ता बंद परत सुरू करतोय. आपण आता जातोय खरं, मला मला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे त्या बिचाऱ्या एवढ्या मोठ्या उद्योजकांना सल्ले द्यायचे, मुलाखत घ्यायचे, रेसिपी सांगायची, केवढ्या निलेशचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, तुझा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. साधारण हे भांडण अजून एक तासभर चालू ठेवलं तर फार बरं होईल, कारण तुम्ही प्रसिद्ध आहातच त्यामुळे एपिसोड पण निघून जाईल मिळणार शेवटी त्याच्यामुळे. पण मला थोडीशी भीती वाटायला लागली. एवढ्या 2 वर्षात कधी इतकी भीती वाटली नव्हती जेवढी मला आज वाटतेय. मला असं वाटतंय की माझी नोकरी गेली की काय. पण ही खरंच गंमत होती ना, म्हणजे कार्यक्रम हा मीच करतोय ना. आणि तू आमचा इंटरव्ह्यू घेणार आहेस आम्हाला माहिती आहे. वा चला, आपला हप्ता बंद होणार नाही याचं मला टेन्शन नाही. यांना आपण अभिनेते किंवा अभिनेत्रीच्या स्वरूपात पाहतच असतो. वेगवेगळ्या भूमिका हे रंगवत असतात, पण त्याही पेक्षा एक वेगळी भूमिका असते ती म्हणजे सूत्रसंचालकाची. आणि ही प्रत्येकाने निभावलेली आहे आणि भविष्यात सुद्धा निभावणार आहेत. तर आजच्या भागाचा विषयच आहेत झी मराठीचे लोकप्रिय सूत्रसंचालक. आणि आज पहिल्यांदा मिलिंद सर या कार्यक्रमात आलेले आहेत. जोरदार टाळ्या मिलिंद गुणाजी यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. आता स्वागत करूयात डॉक्टरांचं, डॉक्टर सलील कुलकर्णी. स्वागत करूयात निर्मितीताई सावंत यांचं. स्वागत करूयात राणी गुणाजी यांचं. मनापासून स्वागत सुरूची. आणि आता स्वागत करूयात अवधूत गुप्ते यांचं. जोरदार टाळ्या पुष्करसाठी झाल्या पाहिजेत. सगळ्यांशी खूप गप्पा मारूयात. सगळ्या माझ्या लाडक्या पाहुण्यांचं मी स्वागत करतो थुकरटवाडीत आणि विनंती करतो कृपया तुम्ही आमच्या बरोबर स्थानापन्न व्हा. बाकी तुम्ही कसे आहात मंडळी? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हसताय ना? हसलंच पाहिजे कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा उद्या महाराष्ट्र दौरा. सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. आणि थुकरटवाडीमध्ये काय कलाकारांना ऊत येतो जेव्हा आमच्याकडे सेलिब्रिटी येणार असतात. आमच्याकडे एक पेंटर आहेत
तर त्यांनी तुमची काही पोस्टर्स रंगवलेली आहेत, ती मी तुम्हाला दाखवू इच्छितो. इकडे सुरुवात करूया आपण. निर्मितीताई हल्ली जे बॉक्सर आहेत, ते बॉक्सर सुद्धा जेव्हा त्यांची हिम्मत होत नाही त्या बॉक्सिंगच्या रिंगमध्ये उतरण्याची, तेव्हा तुमचा फोटो बघतात पहिल्यांदा आणि म्हणतात की तो फोटो दाखवला की समोरचा सुद्धा म्हणतो की या जर तुमच्या गुरु असतील तर मी तुमच्यासमोर आधीच शरणागती पत्करतो. तर गुप्ते तिथे गुप्ते, खरं तर हा कार्यक्रम सरांनी केला गुप्ते तिथे गुप्ते. आणि जसे ते मागे लागले तलवार घेऊन, तसे बरेचसे जण त्यांच्या मागे लागले, सगळ्यांचे खुपणे काढायचे. त्यानंतर जो अनेक अवतार घेतो असा पुष्कर श्रोत्री, त्याचा हा एक वेगळा अवतार इथे बघायला मिळाला. आणि मी सगळ्यांचं ऐकून घेतो म्हणून माझे कान पण लांब काही नाही, आपल्या इंडस्ट्रीने पिळून पिळून ते लांब गेले. त्यानंतर तिकडे भटकंतीचं पोस्टर लागलेलं आहे. खरं तर मिलिंद गुणाजी, मला वाटतं आता पृथ्वीवरची अशी कुठलीच जागा नसेल जिकडे ते गेलेले नसतील. तर एव्हरेस्टवर सुद्धा जाणारा आपले गुरु कोण आहेत, तर ते पोस्टर घेऊन जातो की हे आमचे गुरु आहेत, त्यांना बघून डोंगर चढायला आम्ही शिकलो. त्यानंतर राम राम महाराष्ट्र सुरुची तू बघू शकतेस, ओबामा सुद्धा सकाळी त्यांच्या चेहऱ्यावरची ती स्माईलच आपल्याला सांगते की राम राम महाराष्ट्र सुरू झालंय. मधली सुट्टी हा कार्यक्रम आपण बघू शकतो. आणि हॅरी पॉटर सगळ्यांचा आवडता आहे, तितकेच आवडते आहे डॉक्टर सलील कुलकर्णी मुलांसाठी, म्हणून त्यांचं हे पोस्टर हॅरी पॉटर यांच्या वेशात आम्ही लावलेलं आहे. आणि मानसी नावाचा तर एक मॅगझिनच सुरू झालंय आमच्या तुकडीमध्ये, त्या मॅगझिनच्या कव्हर पेजवरच आता राणीजी तुमचा हा फोटो आलेला आहे. मला हे घरी मिळेल का हे? हा हे घरी मिळेल, माझं इतकं चांगलं फोटोशॉप कधी झालेलं? नक्की नक्की. आणि सगळ्यांनाच आम्ही देऊ ज्यांना आवडेल त्यांना. तर सूत्रसंचालनाची जबाबदारी खरं तर टेन्शनची असते असं बऱ्याच वेळेला प्रत्येक जण म्हणतो. मला यांचा अनुभव जाणून घ्यायचा की जेव्हा हे सूत्रसंचालन करत होते आपापल्या कार्यक्रमाचं किंवा करत आहेत तेव्हा त्यांना कसं वाटत होतं. निर्मितीताई तुमच्यापासून सुरुवात करतो. सगळ्यात आधी मी तुम्हाला सगळ्या खरं तर एवढ्या ग्रेट सूत्रसंचालकांना खरंच मी हॅट्स ऑफ करते, सॅल्यूट करते, कारण हे खूप कठीण काम आहे. हे खूप कठीण काम आहे. कठीण अशासाठी असतं ते की एकाच वेळेला जेव्हा तुमचा माईक लावलेला असतो तेव्हा टॉकबॅकमध्ये तुम्हाला पुष्कळ टॉकबॅक म्हणजे काय ते समजावून सांग आपल्या कानात. हां मी दाखवू शकतो. हे बघा, हे बघा, हे जे कानात माझ्या लावलेलं आहे हे काही मला जर सूचना सांगायच्या असतील. करेक्ट, घ्यायचं वगैरे. हां तर ते सतत कानात लावायचं. आपण आपण आपले म्हणजे मला असं तुमच्यासारखं उत्स्फूर्त नाही बोलता येत, माझं सगळं पाठांतर करून सगळं वेल सेट असतं. एका स्पर्धकाला मी विचारलं होतं की हां बोला तुमचं काय स्वप्न आहे, त्यांचं कर्जाचे हप्ते बंद होणं ह्या तो कार्यक्रम त्याचा हे होता, तर काय स्वप्न आहे तुमचं पुढचं. तर ती स्पर्धक मला असं म्हणाली की काही नाही आता झालं सगळं, संसार मार्गी लागला, मुलं मोठी झाली, आता सगळे ते पण स्थिरस्थावर झाले, तर आता विचार करतोय की काहीतरी ॲक्टिंग करूया किंवा राजकारणात जाऊया. आणि माझं असंच झालं, हां म्हणजे आता काही काम नाही म्हणून ॲक्टिंग करणार किंवा काम नाही म्हणून राजकारणात जाणार. आणि माझं ना माझी आतली निर्मिती झाली. आतली निर्मिती जागी व्हायला लागली. आणि माझा असा आणि मला कानातून सांगत होते निर्मितई होल्ड, नका चिडू, नका चिडू, नका चिडू. आणि मी अशी होते. पुष्कर तू बोल. निर्मितीताई नका चिडू, शांत राहा. आणि आता या मंचावरती अशा दोन सूत्रसंचालकांना आमंत्रित करूयात जे खरं तर आपल्या पोटातून हृदयामध्ये शिरलेले आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात प्रशांत दामले आणि संकर्षण कराडे यांचं. प्रशांत सर, सगळ्यांना मी पोस्टर्स दाखवले, आमच्या गावात पोस्टर्स बनवलेले आहेत, तुम्हाला सुद्धा दाखवते कारण पहिलंच तुमचं लावलेलं आहे. बघा हे जे काही बॉडी बिल्डर आहेत ते सुद्धा आम्ही सारे खवय्याची पुस्तकं वाचूनच बॉडी बिल्डर तुमची पुस्तकं फॉलो करतात खास करून. संकर्षण
कधीही सात जन्मात जसं होऊ शकत नाही ते कल्पना करून ते लावलंय पोस्टर, कधीच असं होऊ शकत नाही. लोकांना असं म्हणणं की खरंच इतकी आहे का बॉडी कट दाखवणार सात सगळ्यांना? हे नाही नाही नाही, माझं धाडसच नाही. खर तर या गावात सुद्धा काही सूत्रसंचालक आहेत. ओके, त्यांच्यामध्ये आता स्पर्धा लागलेली आहे की सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक कोण. तर कार्यक्रमाचं नाव आहे असतील खुर्च्या तर होईल चर्चा. नमस्कार मित्र मंडळी, फ्रेंड्स, तर आजच्या थुकरटवाडीच्या या महाचर्चेमध्ये मी तुमची अँकर कंदा कंदमुळे तुमचा स्वागत करते. येस, आजचा आपला हा फन एपिसोड असणार आहे आणि फिल्ड विथ एंटरटेनमेंट. काय फिल्ड विथ entertainment filled with entertainment gantam manoranjan ghal ka sapto aapla ha bhag asnar ahe manoranjanane purna 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 tar sagyat aadi zordar dani swagat karuya dudh bhat soup te. दूध भात सरांचा इथे जोरदार टॅनी आपण स्वागत करणार आहोत. सर पुढचं गाडी घ्या. सर पुढचं काय, माझी गाडी सुटली त्याचं बघा ना तुम्ही. अरे गाडी सुटली, धावत धावत आलो, माहिती आहे मर्दी मर्दी पुरुष असतो तो मर्दा म्हणलं असत की नाही? वा वा, छान छान. तर सर तुमचं स्वागत आहे माझ्या शो मध्ये. सर मला कधीपासून तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता की तुमचं नाव दूध भात सूप दे का आहे? लहानपणी माझी आई मला म्हणायची दूध भात घे दूध भात घे, मी म्हणायचो दूध भात नको सूप दे. स्वागत करणार आहे आपल्या दुसऱ्या सेलिब्रिटी अँकरच. अशी एक व्यक्ती जी हसवून हसवून दुसऱ्यांचं वजन वाढवते, वीज निर्मिती सावन. या स्वप्नील, स्वप्नील स्वप्नील नाही, मी दूध भात. अय्या दूध भात, दूध भात सूप दे. सूप दे, आज हिने दूध भात कालवायचाच ठरवलाय बहुते. ताई ताई, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुमचं नाव वीज निर्मिती सावंत असं काय? तो लॉंग फॉर्म आहे. अच्छा, हा म्हणजे कसं? वी म्हणजे विनोद, हा हा, जी म्हणजे जेन्युइन, जेन्युइन विनोद, जेन्युइन करणारी निर्मिती सावंत. अच्छा, वीज निर्मिती सावंत. पण मग तसं असेल तर वीज
जी असलं पाहिजे ना जेन्युइन. वी ज कस आहे. नाही सॉरी. तर आता वेळ झाली आहे अजून एका महत्त्वाच्या सेलिब्रिटी गेस्ट अँकरला बोलवण्याची. जोरदार टायानी स्वागत करूया. सतत मधल्या सुट्टीत शाळेत जाऊन पोरांच्या डबे खाणारे संगीतकार सलील कुलकर्णी. चला हवा हवा. नमस्कार 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 नमस्कार. यांना ओळखते मी. अच्छा थँक्यू. बरोबर अनु मल्लिक. ते तुमचं गाणं गा ना. कुठलं? गरम चाय की प्याली हो. असली गाणी नाही गात मी. नाही ती चांगली आहे. घ्या एखादं गाणं. कसं आहे की मुलांची मानसिकताच अशी असेल तर आपण काय करायचं. असं लहान लहान मुलांना अशी गाणी आवडतात त्याच्यामुळे आपण अशी गाणी आपण कधी कधी कुठल्या कुठल्या कार्यक्रमात की नेहमी अशी गाणी घेत असतो मध्ये मध्ये आणि ती घ्यायला पाहिजे. मला आत्ता आत्ता आवाज पकडला मी म्हणून मी ट्राय करत होतो. बरोबर आहे ना. हा तर लहान मुलांसाठी मी कधी कधी गात असतो. तर काय काय कुठलं गाणं म्हणाल आपण? गरम चाय की ए. हा 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 काय होतं? चहा गरम होता ना. चहा गरम तर आता वेळ झालीये अशाच एका सेलिब्रिटी अँकरला बोलवण्याची जे स्वतःच खूप मोठं प्रशस्त घर असून सुद्धा गावोगावी हिंडत भटकंती करत असतात. जोरदार टायांनी स्वागत करूया मिलिंद गुणाजी मराठीच. नमस्कार. मी मिलिंद गुणाजी. क्या बात है. वाह वाह वाह. लटकंदी या कार्यक्रमात मी तुमचं स्वागत. काय क्या बात है. क्या पकडला? लटकंदी. लटकंदी. तुम्ही कधी डोंगरावर फिरायला गेलात टायर पंक्चर झाला की डायरेक्ट लटकंदी? तर आज आपण जाणार आहोत मुंबईमधील मीरा रोड येथे वसलेल्या क्लासिक स्टुडिओमध्ये. फार छान स्टुडिओ आहे. इथे जायचं असेल तर दोन प्रकारे जाऊ शकता तुम्ही. निसर्गाचा आस्वाद घेत जाऊ शकता नॅशनल पार्कमधून, नाहीतर मग पुष्कर श्रोत्री आहेच. महिन्यातून दोनदा तो इथेच येतो.
हायवेपासून क्लासिक स्टुडिओचं अंतर 2 मिनिटाचं आहे, पण काही जणांना इथे पोहोचायला 2 वर्ष किंवा 20 वर्षही लागतात. आता मी जिथे बसलोय की एक ऐतिहासिक, हे एक ऐतिहासिक स्थळ आहे, म्हणजे इथे एक महान कलाकाराचे पाय लागलेत. कोण? कोण? सागर कारंडे. उठा उठा, या इकडे, इथे या बसायला, या या इथे या, इकडे खूप सुंदर. आता मात्र वेळ झालीये पुढच्या सेलिब्रिटी गेस्ट अँकरला बोलवण्याची. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया परेशान दामले यांचं. काय पुण्य रायते तिथे किती घर बसल्या भेटत, काय काय पुण्य रायते तिथे. हॅलो ए, चांगले देत जाणार आहे, कॅरेक्टर कोणाचं करतो यार, काय देता तुम्ही हटकडे, हॅलो काय अर्थ आहे का यार. तोडलंस मित्रा, तोडलंस. मले सांगा सुख म्हणजे नक्की काय असते. ते प्रशांत दामले सर काय विदर्भाचे? जरा प्रशांत दामले करा थोडं, आम्ही करतोय थोडं थोडं. मनी 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 मैं बलाऊ जो सीसे से पत्थर के तोडता. ते थोडं थोडं ना आता प्रेम चोपडा कडे जात. एक मिनिट थांबा तुम्ही यार, आम्हाला नेहमी डिमोरलाइज करताय. डिमोरलाइज करताय. इथे बसा, फक्त हे टाकायचं नाही आहे, हे वाजवायचं आहे. मला एक विचारायचं, मी आल्यापासून विचारून म्हणत होतो तुला दूध भात, हे हातावर काय काढलंयस तू? हे बदक आहे ते. काढलं असं चित्र? ते काय झालं, बदक उडत उडत आलं, मला वाटलं डास आहे, मी फटकन मार. छान छान कलर सहित चिपकलं ते बदक. आपण पाहतोय की कशी कार्यक्रमाला जम्मत आली आहे कार्यक्रमाला. आणि आता मात्र वेळ झाली आहे पुढच्या सेलिब्रिटी गेस्ट अँकरला बोलवण्याची, जे एकापेक्षा एक इव्हेंट अँकर करतात. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया पुष्कर थोत्री. भारत के हृदय में, भारत के हृदय में नगरी विश्रामपुर. वाह. भारत के नगर में नगरी विश्रामपुर पाणीपुरी. वाचूंगे एकदा, वाचू. भारत के हृदय में नगरी विश्रामपुर, नगरी के हृदय में विश्राम करे सप्तसुर. पपई पिकल्या, पपई पपई येते, एक बघायला लागेल जरा, आहे ना, लिहून आणलं. घ्या घ्या पप्पी दे पारू. हॅलो एव्हरीबडी, हॅलो 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 एव्हरीबडी, हॅलो एव्हरीबडी, हॅलो हॅलो एव्हरीबडी, हॅलो एव्हरीबडी, हॅलो 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 हॅलो. वा वा, उद्या किती वाजते? आता वेळ झालीये आणखीन एका महत्वाच्या गेस्ट सेलिब्रिटीला बोलवणारी. स्वतःची बायको सुग्रण असून सुद्धा इतर बायकांच्या घरी जाऊन फुकट जेवण जेवणारे असे संकर्षण करोडे. अरे मेकअप दादा, अरे ते पफमेप मार ना मला, ती पोरगी माझ्या नावानं कोकलून राहिली, जाऊ का नको मी? हा जाऊ का? हा चला, आलो आलो आलो.
तुमच्या मायची कटकट तुमच्या काय ये मागे तुझ्या मायची कटकट माझं मायर चांगले मायची कटकट नाही मायची कटकट अच्छा अच्छा बरं पोयम करू का काय काय पोयम पोयम करू का पोयम हा मला कांद्यात कर काय पोय करताय तुझी काय म्हणाल थोडं तरी कांद्यात कर असं अहो कविता करू राहिलो फोडणी घालून नाही राहिलो तर आता सगळे आजचे गेस्ट सेलिब्रिटीज इथे आलेले आहेत माझे काही प्रश्न आहेत आणि त्याची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत तर सगळ्यात पहिला प्रश्न मला विचारायचा आहे बघूया त्याचं उत्तर कोण बरोबर देतं चांगला निवेदक होण्यासाठी काय करावं मी मी सांगू येस बेदाणे टाकायचं आणि एक केळं टाकायचं चांगलं कसं नैवेद्य निवेदक बेदाणे आणि केळ वा वा ताई फार छान सुंदर उत्तर दिलेस तू आता माझा पुढचा प्रश्न असा आहे की एक चांगला अँकर होण्यासाठी काय क्वालिटीज लागतात त्याला दाढी मिशी लागते मला असं वाटतं की उत्कृष्ट निवेदक होण्यासाठी जसं गाणं आहे तशा पद्धतीनं हा उत्कृष्ट निवेदक होण्यासाठी आपल्याला स्पॉन्टेनिटी महत्वाची आहे ताई तुला काय वाटतं स्पॉन्टेनिटी बद्दल हो हो मला तर खूप त्रास होतो बाई कसला स्पॉन्टेनिसिसचा मी आताच एक्सरे काढला त्याच्यात दिसलं स्पॉन्टेनिसिस आहे ते स्पॉन्टेनिटी उत्स्फूर्तता उत्स्फूर्तता शुद्ध भाषा असली पाहिजे आपली लक्षात आलं मला ना पुण्याचा अँकर पाहिजे म्हणून हे बघा तुझा विनोद असला तरी उत्तर सुद्धा हेच आहे तो पुण्याचा सवा तर तो उत्कृष्ट असतो निवेदक नाही माझं तर स्पष्ट म्हणणं आहे सतत पुणे तुमच्या ध्यानी म्हणी सतत पुणे ह्यांच्या ध्यानी म्हणी पण एक गोष्ट लक्षात ठेवा जगात जर्मनी भारतात परमनी मला असं वाटतं ते भाषा विषयापेक्षा किस्सा सांगता आला पाहिजे किस्सा किस्सा सांगता आला पाहिजे किस्सा पुष्कर तू जर वेळेत शूटिंगला आला ना तर किस्सा सांगण्याची काही गरज पडणार नाही वेळेत यायचे वेळेत याला काय अर्थ हा याला काय अर्थ मग मी घरातून वेळेतच निघतो मग ट्रेनला गर्दी असेल मी काय करू तू ट्रेन नाही तू आजकाल नाही मी माझ्या कारनेच येतो म्हणजे कार चालवत असताना असा ट्रेन मध्ये गर्दी बघतो ना मी बस खाली माझं काय म्हणणं आहे की अँकरला सगळ्यातलं सगळं आलं पाहिजे हा त्याला पटापट एपिसोड संपता आले पाहिजे बाईने स्वयंपाक केल्यानंतर आपल्याला पटपट स्वयंपाक करता आला पाहिजे तेव्हा इथे वीज नव्हती आता तारा टाकल्यात त्यामुळे फार बरं वाटतं हो गिटारच्या आहेत त्या झाली आहे हा कार्यक्रम संपवण्याची त्याआधी मी आलोय म्हटल्यानंतर इथं गाणं झालं पाहिजे माझ्या कविता अशा जरी उडत्या चालीच्या नसल्या तरी त्याच्यात एक आशय असतो आता एक सगळीकडे तुम्ही बघत असाल बाहेर तर ATMच्या लांबच लांब रांगा आहेत आणि 1000 आणि 500ची नोट आता बंद झाली आहे तर सर्वसामान्य माणसाच्या मनात काय असेल ही नोट बंद झाल्यावर हा निर्णय खूप चांगला आहे खरं तर पण सर्वसामान्य माणसाला काय वाटू शकतं हे मी फक्त मांडत इर्शाद नसतेस पाकिटात जेव्हा माणूस 500च्या किंवा 1000च्या नोटेला म्हणत नसतेस पाकिटात जेव्हा जीव तुटका तुटका होतो नसतेस पाकिटात जेव्हा जीव तुटका तुटका होतो सुट्याचे होतात वांदे सुट्याचे होतात वांदे कसे आणू बटाटे निकांदे नसतेस पाकिटात जेव्हा तुझ पहायचो गड्डीत गड्डीत म्हणजे गाडी नाही पंजाबी नाही हे गाणं
गड्डीत म्हणजे पैशाची जी गड्डी असायची पूर्वी, प्रत्येकाच्या घरात गड्डी असायची पैशाची. तुझं पहायचो गड्डीत किती आनंद मज व्हावा, तुझं पहायचो गड्डीत किती आनंद मज व्हावा, पण हातात तू नसताना, आज हातात तू नसताना शंभरची किंमत कळते. नसते पाकिटात जेव्हा. प्रेक्षकांच्या लेखी आणि आपल्या सगळ्यांच्याच लेखी हे सगळेच जण विनर आहेत, त्यामुळे ही ट्रॉफी या सगळ्यांसाठी आहे असं आपण म्हणूया. तुमच्यापैकी एखादा रिप्रेझेंटेटिव्ह येऊन म्हणून ही ट्रॉफी घेऊ. एक मिनिट नका करू हे बघा, सेल्फी आहे हे बघा. ती तर आमच्या स्किटचा जरी गमतीदार थोडासा होता, पण खरं सांगायचं तर प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी श्रेष्ठच असतो. ज्याचं काम त्यांनाच करावं तसं या सगळ्यांचं आहे. एकदा खरंच जोरदार टाळ्या या सगळ्या सूत्रसंचालकांसाठी झाल्या पाहिजेत. पण डॉक्टर एक मिनिट डॉक्टर, पण ऑनेस्टली मी आतापर्यंत मी गाण्याचा जितका फॅन आहे, नाचण्याचा बघायला फॅन आहे, पण इतका मी मिमिक्रीचा फॅन आहे. पण तुम्ही जे काय आत्ता आवाज म्हणजे तुमची एंट्री जी झाली आणि असं वाटलं की सलील मागणं गातोय, आणि दुसरं आपला हा सागर कारंडेनी जे काय केलंय, कमाल आहात यार तुम्ही. अशी लोक महाराष्ट्रात म्हणजे मी तर भारतात मला वाटत नाही इतकी चांगली मिमिक्री करणार. कमाल आहे, हॅट्स ऑफ टू यू. मला वीज निर्मिती सावंत बरोबर एक फोटो हवा. आणि दोन निर्मिती ताई एकत्र आल्यात म्हटल्यावर जर आता माहोल बनलेलाच आहे. थोडीशी गंमत झाली, थोडा डान्स झाला पाहिजे. इकडे आता जर अवधूत दादा आले, सतत शिट्टी वाढली करत होता, पण सर जर गायले आणि हा दादा नाचला तर मजा येईल ना. आता इकडे मजा येईल ना जरूर. आणि एक प्रश्न पडला असेल सगळ्यांना की हा संकर्षण कोण आहे, त्याची ओळख करून देतो. जोरदार टाळ्या. हा संकर्षणचा सख्खा भाऊ आहे. संकर्षणचा सख्खा भाऊ आहे हा. संकर्षण मोठा भाऊ आहे आणि हा अधोक्ष. जोरदार टाळ्या त्याच्यासाठी झाल्या पाहिजेत. तर गप्पांमध्ये मी स्वागत करणार प्रशांत सरांचं. आणि प्रशांत सर, सगळ्यांना मी प्रश्न विचारत होतो की सूत्रसंचलन हा एक वेगळा प्रांत आहे, मग हे कधी डोक्यामध्ये आलं किंवा कशी सुरुवात झाली की आपण हा कार्यक्रम करूयात? राशीचक्र जसं आहे, म्हणजे राशींवर आपण किती बोलणार आणि कसं बोलणार आणि ते इंटरेस्टिंग होऊ शकतं का, हा जसा समज खोटा पाडला
आपल्या राशीचक्र उपाध्याने तसं माझ्या एक डोक्यात होतं की हे ह्याच्यात सुद्धा काही नाविन्य काही नाही आहे ना. तेल तापत ठेवले आणि आता मोहरी टाकायची, हां आता हळद टाकायची, हां आता थोडी हिंग टाकायचं, आता मिरच्या कापून टाकाय, ह्याच्यात नाविन्य काही नाही, नवीन काय करता येईल आपल्याला, त्यामुळे स्वयंपाकघरात आपल्याला काय गमती जमती करता येतील. आणि मुख्य गोष्ट म्हणजे एका संपूर्ण अपरिचित व्यक्तीशी संवाद कसा साधता येईल, त्यांना न दुखवता तरी त्यांची थोडीशी खेचत 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 आपल्याला काय गंमत करता येईल, हा एक चॅलेंजिंग पार्ट मला त्यातला वाटला. पुष्कर तुला काय वाटतं? नाही खरं आहे, म्हणजे मला स्वयंपाक करायला आवडतं. हा खरं एकच आहे, मी पकवण्यासाठीच प्रसिद्ध. आता येणार आहे अवधूत सर तुमच्याकडे. गुप्ते तिथे गुप्ते मधून तुम्ही सूत्रसंचालक म्हणून सगळ्यांच्या समोर आलात. ज्यावेळेला सारेगमाचं मी जज म्हणून बसायचो त्यावेळेला माझ्या बाजूला जे जे मोठे मोठे लोक येऊन बसले आणि जज म्हणून परीक्षक म्हणून, तर त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळायचं. पुढे मला असं वाटायला लागलं की जर का केवळ संगीत क्षेत्रामधल्या लोकांबरोबर जर का एका कार्यक्रमाच्या दिलेल्या वेळामध्ये बसून मला एवढं शिकायला मिळतं, तर आपण हे जर का थोडं अजून वाईड केलं आणि जर का इतर सगळ्या क्षेत्रातल्या लोकांबरोबर जर का ह्याच वृत्तीने शिकण्याचा प्रयत्न केला तर काय काय छान छान मिळेल. म्हणून ही कल्पना घेऊन मी झी वाहिनीकडे गेलो आणि देन रेस्ट इज हिस्ट्री. आज त्यातल्या त्या कार्यक्रमात येऊन गेलेले गेस्ट म्हणून येऊन गेलेल्या अनेक व्यक्ती हयात नाही आहेत. रसिका जोशी, तुम्ही रसिकाचे फोटो खूप बघाल सगळीकडे, पण रसिकाचं व्यक्तिमत्व म्हणून जर का आपल्याला काही बघायचं असेल तर तो एपिसोड हा खूप छान ठेवा आहे आपल्या सगळ्यांकडे असं मला वाटतं. मुंडे साहेबांचं बघा, किंवा त्यांच्या आणि प्रमोद महाजनांच्या संबंधांबद्दल बोललं खूप गेलं होतं की खूप चांगली मैत्री होती किंवा अशा प्रकारचं, परंतु प्रमोद महाजनांना फोन लावायला सांगितल्यानंतर त्यांच्या आठवणीमध्ये ढसाढसा रडलेला माणूस त्या सेटवरती, असे मुंडे साहेब फार कमी लोकांना बघायला मिळेल, फार कमी कार्यक्रमातून बघायला मिळेल. अवधूत गुप्ते सर, तुमच्यासाठी एक मेसेज आहे या मंचाचा, मी वाचून दाखवतो तुमच्यासाठी स्पेशल. वडिलांच्या प्रिंटिंग प्रेसमध्ये तो कधी मशीन धुवत तर कधी कागदाचे गठ्ठे एकावर एक लादत तिथल्या जुन्या कपाटांवर ताल देत तो सूर शोधायचा. तेव्हा एक चिडका सूर सुद्धा कानावर यायचा. गायक होऊन गळ्यात पेटी लटकवून काय ट्रेनमध्ये भीक मागणार आहेस? पण तो या सगळ्यानं डगमगला नाही, त्याचा सूर हल्ला नाही. स्वतःला अपग्रेड करत कधी हॉटेल्स, इव्हेंट्स, सभा, रेकॉर्डिंग स्टुडिओ असा प्रवास करीत कोल्हापूरच्या या गड्यानं जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा म्हणत दिल्लीत सारेगमपच्या अंतिम फेरीत देशाच्या बेस्ट सिंगरच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. अवधूत गुप्ते. यानंतर मात्र गुप्तेंना लोकांना ऐका दाजीबा म्हणावं लागलं नाही, कारण महाराष्ट्रानं नेहमीच त्यांची गाणी ऐकली, गुणगुणली आणि कायम हृदयात जपून ठेवली. गीतकार, संगीतकार, गायक अवधूत गुप्ते दिग्दर्शन करायला निघाले तेव्हा तू विनोद करतोयस का? अरे साफ बुडशील, फटके खाशील गड्या, सोड हा नाद, असे टोमणे गाठीशी घेत गुप्तेंनी आपल्या दिग्दर्शनाचा झेंडा शेवटी फडकवलाच. आणि म्हणूनच अशा गायक, गीतकार, संगीतकार, सूत्रसंचालक, निर्माता आणि दिग्दर्शक नादखुळ्या भावासाठी मला एवढंच म्हणावंसं वाटतं, भावा माझ्या दिलाच्या मोबाईलचा तू अनलिमिटेड प्लॅन झाला या, मी तुझा हाय रे जबरा, होय रे जबरा फॅन झालो या. तोडलंच भावा, तोडलंच. तर आज आपल्याकडे प्रशांत दामले सर आलेले आहेत. प्रशांत दामले सर आणि खाणं हे जसं कॉम्बिनेशन आहे तसंच प्रशांत दामले सर आणि गाणं असं एक वेगळं कॉम्बिनेशन आहे. तर आता त्यांच्याकडून काहीतरी ऐकण्याची मग इच्छा होणारच ना आम्हाला.
तर मंडळी आजच्या भागामध्ये आपल्याकडे झी मराठीचे सगळे लाडके सूत्रसंचालक आलेले आहेत आणि कसं एवढे पाहुणे आलेत म्हटल्यानंतर एका भागात त्यांना मी घरी कसं जाऊ देऊ, तेव्हा उद्याच्याही भागात आपण यांच्याच बरोबर भेटणार आहोत. याच कार्यक्रमाचं नाव आहे चला हवाई उद्या महाराष्ट्र दौरा.